मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नगरमध्ये गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी घराघरात महालक्ष्मींचं आगमन झालं. कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला जरी बंदी घालण्यात आली असली तरी प्रत्येक घरामध्ये आवाहन करून बोलवण्यात आलेल्या ज्येष्ठा कनिष्ठ या लक्ष्मी स्वरूप महालक्ष्म्या विराजमान झाल्यात. सर्व ठिकाणी त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विशेष करून या सणामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. यानिमित्त लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आकर्षक सजावट केली जाते. कोरोना काळात काळजी घेण्याचे प्रबोधनपर संदेश या देखाव्याद्वारे देण्यात आले. बुधवारी महालक्ष्म्या भोजन करतात, सवाष्ण त्यानिमित्त जेवू घालण्यात येतात. तिसऱ्या दिवशी या महालक्ष्मींचं विसर्जन केलं जातं. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घराघरामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम पार पडले. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नमस्कार. गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे सप्तमीला ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींचे आगमन होते. आज घराघरात वाजत गाजत मंगलमय वातावरणात ज्येष्ठ कनिष्ठांचे आगमन झालेले आहे. त्याने 3 दिवस हा सोहळा साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि ज्येष्ठ गणेशांच्या पूजनानंतर हळदी कुंकवाचा संध्याकाळी कार्यक्रम केला जातो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तातूची कहाणी वाचून दोघींना दोऱ्यांना गाठी देऊन ज्येष्ठ गणेशांचे विसर्जन करतात. सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे हा सण घरगुती आणि साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. घरोघरी सजावट केली गेलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि अतिशय सुरक्षित अंतर ठेवून हळदी कुंकवाचा कार्यक्रम सवाष्णी करणार आहेत. कोरोनाचे सावट असताना देखील अतिशय आनंदाने हा सण साजरा करणार आहोत.